घरची परिस्थिती गरिबीची असतानाही घाटकोपरच्या राजश्री डोंगरीकर या विद्यार्थिनीनं 92% गुण मिळवलेत. आता आयपीएस अधिकारी होण्याची राजश्रीची इच्छा आहे, पण घरची गरिबी तिच्या या स्वप्नात खोडा तर घालणार नाही ना. ही आहे राजश्री डोंगरीकर. घाटकोपरच्या सिद्धार्थनगर इथल्या डोंगरी भागात ती राहते. घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची. स्वामी श्यामानंद शाळेत ती शिकायची. शाळेतनं घरी आल्यावर दुपारी 4 वाजता तिला पाणी भरावं लागायचं. डोंगर उतरून खाली जाऊन हंडा डोक्यावर घेऊन पाणी भरणं हा तिचा नित्यक्रम होता. आई अपंग, वडील ड्रायव्हर, स्वतःचं घर सुद्धा नाही. आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळं घराला हातभार लावण्यासाठी घरी छोटं मोठं काम आणून घर चालवण्यात ती मदत करत असे. अशा खडतर परिस्थितीत राजश्रीनं 92% गुण मिळवलेत. तिला 92% मार्क मिळालेले आहेत. तिनं ह्या म्हणजे झोपडपट्टी पट्टीत राहणारी मुलगी आहे आणि 10x10 खोलीमध्ये तिने तो अभ्यास केलेला आहे तिचा. भविष्यात UPSC परीक्षा देऊन IPS अधिकारी बनण्याची तिची इच्छा आहे. या मुलीला तर भरपूर शिकवायची माझी इच्छा आहे. माझी परिस्थिती जरी गरीब आली तरी मी तिला शिकवणार. तिला IPS बनायचं आहे, काय बनायचं आहे ते बनू द्या, तिला मी पूर्ण शिकवायचं आहे, माझी तयारी आहे. राजश्रीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिला साथ हवी आहे ती समाजाच्या मदतीची. गरिबीमुळं तिचं स्वप्न अर्धवट तर राहणार नाही ना. प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.